स्वामींचे 11 गुरुवार सुद्धा मी करायला सुरुवात करणार आहे. तर सगळी आजची माझी गुरुवारची पूर्ण मंदिरासाठी देवाची जी काही खरेदी आहे ती आहे. धुवून घेणार आहे, मग नंतर त्यांचं अभिषेक करणार आहे आणि मग त्यांची स्थापना करणार आहे. तर मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी आली आहे इथे मीरा भाईंदर हायवेला, जिथे संगमरवरच्या सर्व मूर्त्या मंदिर वगैरे मिळतात. तर मला या शॉपमध्ये 5-6 शॉप फिरल्यानंतर या शॉपमध्ये छान अशी मूर्ती स्वामींची मिळाली. सगळ्याच मूर्त्या इथे छान आहेत, प्रत्येक साईजमध्ये आहेत, वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही इथे मीरा भाईंदरमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल हायवेला इथे मीरा भाईंदरच्या असे बरेचसे शॉप्स आहेत. तर ह्या अशा बाप्पाच्या मूर्त्या वगैरे इतक्या सुंदर अशा रेखी होत्या, सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर होत्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आत्ताच मार्केटमधून आली आणि काय काय खरेदी केलेली आहे, तर आज काय काय खरेदी केली ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सगळ्यात माझी खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींची मूर्ती घरात असावी. स्वामींचा फोटो आहे तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, हॉलमध्ये खूप मोठा फोटो आहे माझ्या घरामध्ये, पण मंदिरामध्ये मला मूर्ती ठेवण्यासाठी हवी होती म्हणून खूप दिवस इच्छा होती. तर ती आज मी मूर्ती आणलेली आहे. आज गुरुवारसुद्धा आहे तर म्हटलं स्वामींची मूर्ती घेऊन येऊया. आणि स्वामींच्या मूर्तीला ठेवण्यासाठी इथे असं मी हे सिंहासन आणलेलं आहे. तर हे असं लाल कलरमध्ये छान आहे सिंहासन, तर यावरती वस्त्र वगैरे टाकून आपण स्वामींची मूर्ती ठेवू शकतो. तर आता सध्या तरी मी इथे तुम्हाला खाली मूर्ती ठेवत नाही, इथे ठेवून दुसरं आणलं आहे. तर हा दिवा आणलेला आहे मी. तर हा जो आहे मला खूप दिवस झाले इच्छा होती हा असा दिवा घ्यायची आणि मस्त छान मिळाला. आय थिंक 300 रुपयाला काहीतरी मिळाला हा. तर 300-350 काहीतरी सगळं सामान एकत्र आहे, पावतीवरती लिहिलेलं असेल. तर हा एक दिवा मी घेतला आहे. आणि नंतर काय आणलं तर बाबांची मूर्ती आणलेली आहे. तर बाबांची मूर्ती अशी घ्यायची खूप इच्छा झाली तर स्वामींबरोबर आज मी बाबांचीसुद्धा मूर्ती आणलेली आहे इथे. आणि कृष्णाची एक मूर्ती आणलेली आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती माझ्याकडे लग्नातली होती पण ती खूप छोटी पण होती आणि बरीचशी आता ती झिजली होती मूर्ती, त्यामुळे ती मूर्ती आता मी विसर्जन करणार नंतर आणि ही मूर्ती स्थापन करणार आहे. तर याचं पूर्ण नंतर अभिषेक वगैरे करून स्थापना करेन सगळ्याच मूर्तींची. तर ही एक बाळकृष्णाची मूर्ती खूप सुंदर तुम्हाला दाखवते, खूप सुंदर अशी भेटली. त्यावरती असं छान सगळं अलंकार वगैरे ऑलरेडी त्यावर काढलेले आहेत. तर ही एक मूर्ती मी आणली आहे. आणि हे बाळकृष्णासाठी मुकुट आहे. तर हे असं मुकुट बघा, हे इतकं सुंदर मुकुट वाटलं ना हे मला. आणि तुम्हाला घालून दाखवते मी आणि ते खूप छान बसतं आहे सुद्धा. तर हे बघा, तर हे असं मुकुट घेतलेलं आहे बाळकृष्णासाठी. तर ही तुळजाभवानी मातेची मूर्ती एक घेतलेली आहे. आमची कुळदेवी आहे तुळजाभवानी. आणि माझ्याकडे मूर्ती होती ती छोटीशी होती आणि पोकळ होती म्हणून आता एकदम मस्त अशी भरीव मूर्ती घेतलेली आहे. खूप वजन आहे या मूर्तीचं. तर ही अशी मूर्ती घेतलेली आहे. यानंतर इथे देव्हाऱ्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी हा असा गडू घेतलेला आहे. खरं तर चांदीचा घ्यायची इच्छा आहे पण खूप महाग आहेत त्या वस्तू चांदीच्या अशा. तर तात्पुरतं सध्या ठीक आहे, नंतर पैसे साठवून वगैरे घेईन नंतर. तर एवढं घेतलेलं आहे. अजून काय आणलं तर हे असं साईबाबांच्या वरतून असं अंगावरती वस्त्र वगैरे असे आणलेले आहेत. तर हा एक राणी कलरचा आहे आणि एक स्वामींसाठी आणलेला आहे तो पिवळ्या कलरचा असा आहे. तर हे असे वस्त्र आणलेले आहेत अंगावरतून असे टाकतात ते. आणि हा साईबाबांसाठी इथे अशा अंगावरती अशा पद्धतीने इथे असं बांधायला स्वामींना वस्त्र घालायसाठी आणलेलं आहे. तर हे असं आहे. ॲक्च्युली वेल्वेटमध्ये घेतलं की ते खूप कडक असं बसलं जात नाही म्हणून इथे नेटमध्ये मी घेतलेलं आहे. आणि हा मी स्वामींसाठी आणलेला आहे. तर बघू आता नंतर घातल्यानंतर वगैरे तुम्हाला दाखवे नसते. बघा अशा पद्धतीने स्वामींना घालण्यासाठी आणलेलं आहे. आणि त्यानंतर ही स्वामींसाठी रुद्राक्षाची अशी माळ घेतलेली आहे, म्हणजे गळ्यामध्ये हार घेतलेला आहे छोटासा असा रुद्राक्षांचा. तर त्यानंतर हे असं छोटंसं एक मुकुट अजून एक घेतलेलं आहे. तर जे ज्या मूर्तीला छान वाटेल त्या मूर्तीला हे घालेन, पण मस्त वाटलं मला. तर बाळकृष्णाला पण सुंदर दिसेल आणि असं वस्त्र आहे तर खूप छान वाटलं हे सुद्धा मला. असं साईबाबांना किंवा स्वामींना वगैरे घातलं तरीसुद्धा खूप हे होतं. तुम्ही दाखवते मी खूप सुंदर असं बसेल म्हणून घेतलं.
तर ही अशी आजची माझी सगळी खरेदी, खूप दिवसांची इच्छा होती तर खरेदी झालेली आहे। तर ज्या काही मूर्त्या आज आणलेल्या आहेत त्याची पूर्ण मी पंचामृताने वगैरे अभिषेक करणार आहे आणि मग नंतर स्थापना करून मग देवपूजा करणार। स्थापना केल्यानंतर पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवेन आणि त्यातच आज स्वामींचे 11 गुरुवार सुद्धा मी करायला सुरुवात करणार आहे। तर त्या 11 गुरुवारची पूजा सुद्धा मला करायची। सर्व देव मी आता इथे उजळून घेतलेले आहेत आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी ज्या नवीन मूर्त्या आणलेल्या आहेत त्यांचा पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घेणार आहे। तर तुम्ही इथे पंचामृत वापरलं तरीही चालेल, पण माझ्या घरामध्ये दही नव्हतं त्यामुळे मी दुधाने अभिषेक केलेला आहे। आता मी पहिल्यांदा स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतला, नंतर तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग मी साईबाबांच्या मूर्तीचा पण अभिषेक करून घेतलेला आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीचा सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे। तर आज माझी रोजची पूजासुद्धा आहे आणि स्वामींचे गुरुवारसुद्धा मी सुरू करणार आहे। तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा मंदिराच्या शेजारी जागा आहे तिथे स्वस्तिक काढून घेतले, हळदी कुंकू वाहिले, ते जे मी सिंहासन आणलं होतं स्वामींसाठी ते ठेवलं आणि त्यावरती एक लाल वस्त्र ठेवलेलं आहे। स्वामींची मूर्ती ठेवले इथे, स्वामींसाठी एक फळ ठेवलं आहे, खडी साखर आपली रोजची साखर घरातली आणि पाणी ठेवलेलं आहे आणि हे आपलं सारामृताचं जे पुस्तक आहे स्वामी सारामृताचं ते इथे ठेवलेलं आहे। तर इथे पहिल्यांदा अगोदर मी पूजा सुरू करायच्या अगोदर दिवा लावून घेतला होता। कोणतीही पूजा करताना अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि मग पुढची पूजा करायची। स्वामींना मी अष्टगंध वगैरे लावून घेतलेला आहे आणि हे जे स्वामींसाठी मी वस्त्र आणलं होतं ते घातलेलं आहे स्वामींना आणि नंतर स्वामींसाठी गजरा आणला होता। मोगऱ्याचा गजरा आज मिळाला नाही, सीझन नाही एवढा मोगऱ्याचा त्यामुळे। आणि पूजा सगळे मांडून वगैरे झाल्यानंतर आपल्याला असं हातावरती पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती फूल ठेवायचं आहे, उजव्या हातामध्ये हे घ्यायचं असतं आणि आपल्याला जी इच्छा आहे आपल्या आपण हे गुरुवार कशासाठी करत आहोत ती इच्छा बोलायची आणि मग ते पाणी थांबण्यामध्ये सोडून मग आपण पूजेला नंतर सुरुवात करायची। आता इथे मी धूप वगैरे उवाळून घेते आणि मग नंतर मी पूजेला सुरुवात करणार आहे। तर मी सगळ्यात अगोदर तारक मंत्र बोलणार आहे, तारक मंत्र बोलून झाल्यानंतर मग मी स्वामींचा माळ जपमाळ करणार आहे आणि मग नंतर आपल्याला हे पुस्तक जे आहे स्वामी सारामृताचं ते वाचायचं असतं। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना, अत्यैक्यवदूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर यारे, अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे। तर अशी ही माझी रोजची पूजा आणि स्वामींची सुद्धा सगळी पूजा वगैरे मांडून झालेली आहे। यानंतर मी आता पूर्ण सारामृत वाचणार आहे आणि मग नंतर आरती वगैरे करणार, संध्याकाळी जो नैवेद्य असेल बनवलेला तो दाखवणार आहे। तर असा आजचा व्हिडिओ इथेच संपवते। तुम्हाला आजची ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला या पूजेची वेगळी अशी मांडणी करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ दाखवेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन। तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।